हरिओम। नहो तुझिया हरि अनिरुद्ध प्रेम सागर। आपल्या सत्संगाच्या कार्यक्रमासंबंधी काही सूचना आहेत, त्या सूचना मी सांगतो की काय आपल्याला काय गोष्टी त्या दिवशी करायच्या आहेत। त्याच्यानंतर एक 5 मिनिटांमध्ये या कार्यक्रमाची थोडीशी पूर्वपिढी घ्या, कशा प्रकारे हा कार्यक्रम झाला, काय असणार आहे, एक 5 मिनिटात माहिती सांगून मग आपण आत्तापर्यंत जे सगळे ह्या कार्यक्रमाचे प्रोमोज बघितलेले बघणार आहोत, त्याच्यानंतर एक गजर होईल, आरती होईल आणि मग नेहमीप्रमाणे बाकीच्या सगळ्या गोष्टी इथे होतील। ह्या कार्यक्रमाला, ह्या सत्संगाला सर्व श्रद्धावान सकाळी 11 वाजल्यापासून येऊ शकतात, पण 11 वाजता येणं कंपल्सरी आहे असं काही नाही आहे। अनेक केंद्र ही आपली 2004-2005 नंतर सुरू झाली, 2000 नंतर सुरू झाली अनेक केंद्र। आणि त्यामुळे अनेक श्रद्धावानांना आपल्या रसयात्रा भावयात्रा ह्या अनुभवता आलेल्या नाहीत। पहिला अश्वत्थ मारुती पूजनाचा जो कार्यक्रम झाला दादरच्या कबूतरखान्याच्या इथलं जे राम मंदिर आहे, तिथपासून पहिली मिरवणूक निघाली होती। आज ह्या गोष्टी काही जणांनी ऐकल्या असतील, काही जणांना माहिती असतील, पण अनेक जणांनी ह्या अनुभवलेल्या नाहीत आणि ह्यांना माहितीही नाही। अशा ज्या काही आपल्या आपण ज्याला गोल्डन मोमेंट्स म्हणू, गोल्डन मेमरीज म्हणू, अशा ह्या सगळ्या गोष्टी 11-11:30 वाजल्यापासून आपण दाखवणार आहोत। ह्या एकाच कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांना ह्या एकत्र गोष्टी बघता येतील। कार्यक्रमामध्ये जवळजवळ आत्ताच्या हिशोबाने 52 अभंग आहेत। जर पहिला अभंग 4 वाजता चालू केला तर कार्यक्रम बरोबर 10:00 संपू शकतो। 4:00 पहिला अभंग चालू केला तर पहिला सेशन हा 4 ते 6:15 साधारण असू शकेल, हे मी अंदाजे सांगतो आहे। 4 ते 6:15 पहिला सेशन असेल, 6:15 साधारण 2-4 मिनटं इथे तिथे, 1/2 तासाचा एक ब्रेक असेल, 1/2 तासाचा ब्रेक असेल सगळ्यांकरता, आणि मग 6:45 पुन्हा सुरुवात होईल, ते स्ट्रेट रात्री 10:00 पर्यंत। अशी ही कार्यक्रमाची साधारणपणे रूपरेषा असणार आहे। प्रसन्नोत्सव झाला, त्याच्याही आधी अनेक उत्सव झाले, ह्या उत्सवातले बापूंच्या बरोबरचे क्षण जे आहेत ते पुन्हा सगळ्यांना एकदा अनुभवता यावेत म्हणून तेही क्लिपिंग्स बापूंनी त्या त्या उत्सवांमध्ये आपल्याकडनं काय करून घेतलं हे सगळं त्या दिवशी दाखवलं जाणार आहे। आणि हे साधारण 11 वाजल्यापासून चालू होईल आणि साधारणपणे 3:30-4:15 चालू होईल, 3:30-4:15 चालू राहील, 3:30-4:30 या मधल्या काळामध्ये कोणाला जेवून यायचं असेल तर जेवायचीही सोय असेल, कोणाला नाश्ता करून यायचा आहे तर नाश्त्याची सोय तिथे केलेली असेल। बसायचे मुळात 2 भाग आहेत, ग्राउंडवरती बसणारी लोकं आणि स्टँड्समध्ये बसणारी लोकं। मला सांगायला आनंद वाटतो की इथे जेव्हा आपण आत्मबलच्या कार्यक्रमाला किंवा पंचशीलच्या बक्षीस समारंभाच्या वेळेला जो कार्यक्रम करतो त्यावेळेला खुर्च्या लावल्या जातात, साधारणपणे 3000 खुर्च्या ह्या ग्राउंडमध्ये बसतात आणि 3 साधारण तेवढी लोकं ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात। जेव्हा हा कार्यक्रम ठरला आपला नाहू तुझी आहे प्रेमे, तेव्हा असा एक अंदाज होता की बाबा किती श्रद्धावान असतील, तर आम्ही 15,000 एक नंबर धरून चाललो होतो किंवा 15,000 जणं असतील आणि तेवढी 15,000 सोय आपल्याला करायला हवी। आणि असं झालं की त्याप्रमाणे आम्ही स्टेडियम बघायला घेतली, जागा बघायला घेतली आणि अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आम्ही शॉर्टलिस्टही केलं, आम्ही बुकिंग करता लेटरही दिलं, त्यांचं कन्फर्मेशनचं लेटरही आमच्याकडे आलं, पण समोर तिथली अरेंजमेंट तशी थोडीशी पटली नाही। आणि दुसरी गोष्ट की 15,000 जर नंबर वरती गेला तर करायचं काय, त्याहून जास्त लोक तिथे बसणार नाहीत, पार्किंगची सोय तेवढी म्हणावी तशी नाही, खाण्यापिण्याची सोय मोठ्या प्रमाणात करता येणार नाही असा सगळा अंदाज आला, म्हणून आपण DY पाटील स्टेडियमला हा कार्यक्रम शिफ्ट केला। आजच्या घडीला आत्ता मी नंबर जेव्हा हे केला तर 31,500 नंबर आपण ऑलरेडी क्रॉस केला आहे।
आणि अजून आपल्या हातामध्ये 19 तारखेपर्यंत बुकिंग आहे. केंद्रांवरनं अजूनही अनेक जण आपल्याला बुकिंग्स करता लिस्ट पाठवत आहेत. आज इथे हरिगुरुग्राम श्री हरिगुरुग्रामला हे चालू आहे. अनेक जण विचारत आहेत की बाबा काय करता येईल, कसं करता येईल, आम्हाला अजूनही प्रवेशिका मिळतील काय. बघा, जास्तीत जास्त आपण सगळ्यांना अकोमोडेट करायचा प्रयत्न करतो आहे, पण शेवटी एक नंबरला रिस्ट्रिक्शन आहे ना. 35,000 घ्यायचे का 36,000 घ्यायचे, शेवटी सांभाळता येण्या इतपतच गोष्टी केलेल्या बऱ्या असं कधी कधी वाटतं. पण असंही वाटतं की कोणाची संधी हिरावली की जाऊ नये. त्याच्यामुळे हा 31,000 आज 31,500 आहे, हा नंबर 35,000 समजा गेला पुढच्या 8-10 दिवसामध्ये, तर ह्या 35,000 लोकांना बसायला एक मिनिमम वेळ लागणार आहे. हे पटकन काय 15 मिनिटात माणसं बसणार नाहीत, उठणार नाहीत. मधल्या अर्ध्या तासाच्या ब्रेकमध्ये 35,000 लोकांना पाणी प्यायला जाऊन यायचं, टॉयलेट्सना जाऊन यायचं, ह्या गोष्टी सगळ्या व्हायला पाहिजेत, हे लक्षात ठेवा. खरंच सांगतो, टाळ्या मारायलाही वेळ नाही आहे ह्या कार्यक्रमामध्ये. जर प्रत्येक अभंगाला जर श्रद्धावानाने टाळ्या मारल्या आणि 15 सेकंद जर टाळ्या मारत राहिल्या, तर जवळजवळ 14 ते 13 मिनिटांचा वेळ फक्त टाळ्या मारण्यात जाणार आहे. आणि त्याच्यामुळे तो 3 गाण्यांचा वेळ असणार आहे, तेवढा वेळ आपल्याकडे नाही. खरंच सांगतो, तेवढा वेळही आपल्याकडे नाही आहे टाळ्या मारण्याकरता. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, ह्या कार्यक्रमामध्ये नाचणं वगैरे काही असणार नाही आहे. इथे गजर नाही आहेत, इथे फक्त अभंग आहेत आणि गीतं आहेत बापूंवरची. अनेक अभंग आपण स्वतः ऐकलेले आहेत आधी. माझ्या अंदाजाने 47 अभंग हे मराठीतले आहेत आणि 5 अभंग हिंदीमधले असणार आहेत. आता कुठले ते मी तुम्हाला सांगायचं बसत नाही, ती थोडी उत्सुकता आपल्या प्रत्येकाला असून देत. कारण कुठला अभंग घ्यायचा आणि कुठला घ्यायचा नाही, पहिल्यांदा जेव्हा शॉर्टलिस्ट केले तेव्हा जवळजवळ 121 अभंग होते, कमी करत करत 81 केले. पण 81 अभंगांचा फक्त वेळ अभंगांचाच काढला तर तो जवळजवळ 6.5 तासाचा होता. असं करत करत अभंग कमी करत करत 45 केले. मग जे टाळता येत नाही ते घ्यायलाच पाहिजेत ह्या याने ॲड करून आता हा नंबर 52 गेलेला आहे. त्याच्यामुळे 11 वाजल्यापासून 11:15 काय यायचं, तर हे 2 गोष्टींमुळे. एक तर आपल्याला 3:15 यायलाच पाहिजे, कारण काय त्या सुमाराला बापूंची एंट्री होईल. बापू त्यावेळेला आलेले असतील स्वतः, आणि कुठल्याही परिस्थितीत बरोबर 4 वाजता पहिला अभंग चालू होणार. उशिरा आलेल्यांना अभंग चालू असताना एंट्री मिळणार नाही, लक्षात ठेवा. अभंग संपला कीच एंट्री मिळेल, कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये जे वेळेवर लोक आलेले आहेत, जे वेळेवर श्रद्धावान आले आहेत, त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्रास होता कामा नये. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही 3 वाजता जागेवरती पोचलेले असाल असं बघा. कुठल्याही परिस्थितीत उशिरा येऊ नका, कारण का एक जरी अभंग तुमचा चुकला तरी एवढी प्रचंड सुटपूट लागेल. मी मागचे काही दिवस, मागचे 2-3 आठवडे रिहर्सल्स अटेंड करतो आहे, पूर्ण वेळ अटेंड करतो आहे. ह्या रविवारी मी पूर्ण वेळ रिहर्सल अटेंड करणार आहे. तुम्हाला मी एवढंच सांगू शकतो की शक्य असेल तर आपलं 108% उपस्थिती आवश्यक आहे. आपल्या फिजिकली आणि मेंटली दोन्ही, आपण शरीराने पण तिथे असायला हवं आणि मनाने पण असायला हवं. एकही क्षण आपला चुकता कामा नये अशी परिस्थिती असायला हवी. म्हणून खरंच सांगतो, ज्यांना आधीच्या गोष्टींचा काही माहिती नाही, ज्यांना रसयात्रा भावयात्रा अनुभवता आल्या नाहीत, त्यांनी खरोखरच 11:30-11 यायला सुरुवात करा. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. म्हणजे इन एनी केस 3:15 प्रत्येकाने आपल्या जागेवर असणं आवश्यकच आहे, नाहीतर त्या श्रद्धावानांना जागेवर जायला खूप जास्त उशीर लागू शकतो, ह्याची सगळ्यांना थोडी कल्पना असून देतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये 26 मेच्या दिवशी कोणालाही त्या ठिकाणी प्रवेशिका दिल्या जाणार नाहीत. कारण की अनेक केंद्रांवरनं रिक्वायरमेंट येते की आम्ही आयत्या वेळेला आमची माणसं वाढली तर काय करायचं, आम्ही त्यांना घेऊन येऊ का, तर शक्यतो नाही, घेऊन येऊच नका. कारण तिथे प्रवेशिका द्यायची व्यवस्था असणार नाही. 19 तारखेपर्यंत केंद्रांवरती बुकिंग घेतली जातील. 20 तारखेला म्हणजे 18 तारखेच्या शनिवारपर्यंत घेतली जातील. 19 रविवारी किंवा 20 सोमवारपर्यंत हॅपी होमला ती बुकिंग जातील. आणि 23 गुरुवारपर्यंत प्रवेशिका दिल्या जातील. 23 गुरुवारी प्रवेशिका द्यायचं इन एनी केस 108% थांबवलं जाणार आहे. त्याच्यानंतर एकही प्रवेशिका कोणालाही इश्यू केली जाणार नाही.
त्याच्यामुळे आम्ही केंद्रांवरनं आलो, आयत्या वेळेला आमची 2 माणसं जास्त आली, 4 माणसं जास्त आली, 4 श्रद्धावान जास्त आले, तर त्यांना अकोमोडेट करता येणे शक्य होणार नाही. कारण का जवळजवळ आपली 300 केंद्रं आहेत, प्रत्येक केंद्रावरनं 5-6 5-6 जास्त आले तर 1,500 माणसं 1,625 माणसं वाढू शकतात, बसवणार कुठे? आणि तेवढ्या लोकांची ॲडिशनल जेवायची खायची व्यवस्था करणं हे आयत्या वेळेला शक्य होणार नाही. त्याच्यामुळे कोणी आयत्या वेळेला आलं तर आम्हाला त्यांना परत पाठवावं लागेल. आणि तशी वेळ खरोखरच कोणावरती येऊन देऊ नका, वाईट वाटतं कोणाला परत पाठवायचं. म्हणजे श्रद्धावानांनी येताना आपल्याबरोबर फक्त प्रवेशपत्रिका आणणं आवश्यक आहे. प्रवेशपत्रिका जेव्हा तुम्ही आतमध्ये जाल तेव्हा प्रवेशपत्रिका दाखवाव्या लागतील. आणि मग प्रत्येकाला ह्या सत्संगाकरता एक वेगळा बॅच दिला जाईल. प्रत्येकाला ह्या सत्संगाच्या इथे एक वेगळा बॅच दिला जाईल. हा बॅच का दिला जाणार आहे हे मी नंतर ह्या माझ्या सूचना वाचून झाल्या की तुम्हाला सांगतो. पण प्रत्येकाला इथे एक वेगळा बॅच दिला जाईल. हा बॅच लावूनच आपल्याला सगळ्यांना तिथे बसायचं आहे. बाहेरगावहून येणारे जे बरेच श्रद्धावान आहेत किंवा मुंबईतल्याही काही श्रद्धावानांनी विचारलं, अनेकांनी फेसबुकच्या माध्यमातून मेसेज पाठवले आणि हा मेसेज अनेक ठिकाणी फिरतो की बाबा आम्ही आमची खायची व्यवस्था करू शकतो का, आम्ही डबे घेऊन येऊ शकतो का. खरोखर डबे घेऊन यायला काही हरकत नाही, कारण इथे कुठल्याही प्रकारची जेवणाची आपण व्यवस्था करताना संस्थेला कुठलाही पैसा कमावणं हा एकमात अजिबात उद्देश नाही आहे. इथे हा सत्संग येणाऱ्या श्रद्धावानाने अनुभवावा हा एकमेव आहे. म्हणून ह्या कार्यक्रमाला आपण प्रत्येकाला ज्यांना डबा घेऊन यायचा असेल ते जरूर डबा घेऊन येऊ शकतात. पण एक लक्षात घ्या की उन्हाळ्याचे दिवस आहेत, अन्नपदार्थ खराब होणार नाहीत बघा. कारण अन्नपदार्थ खराब झाले तर लोक ते कुठेही टाकतात, बऱ्याचदा असं निदर्शनास येतं. आणि मग आजूबाजूच्या परिसरामध्ये बऱ्याचदा त्या बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव होऊन तिथे तयार केलेलं अन्न पण पटकन खराब होतं. तर ते होणार नाही ह्याची काळजी मात्र सगळ्यांनी घ्या, की जे पदार्थ डब्यामध्ये घ्याल ते ह्या उन्हाळ्यामुळे खराब होणार नाही त्याची काळजी घ्या. डबे आणायला काहीच हरकत नाही, पण कुठलाही असा पदार्थ जवळ ठेवू नका की उन्हाळ्यामुळे तो पटकन खराब होईल, एवढी मात्र फक्त काळजी घ्या. बाहेरगावहून येणारे जे श्रद्धावान आहेत किंवा मुंबईतलेही अनेक श्रद्धावान केंद्रांवरनं येणारे आहेत, ते आपापल्या केंद्रांच्या बसेस घेऊन येणार आहेत. पण खरंच सांगतो, जे काही सामान बरोबर असेल ना ते शक्यतो तिथेच ठेवा, बसेसमध्येच ठेवा. आणि कोणाजवळही शक्यतो मौल्यवान वस्तू जवळ ठेवूच नका, एवढी मोठी गर्दी असणार आहे. बसमध्ये वगैरे मौल्यवान वस्तू ठेवायची वेळ येते असं होऊन देऊ नका, कारण सिक्युरिटीच्या दृष्टीने आपल्याला प्रत्येकाला मोठमोठ्या पिशव्या ग्राउंडमध्ये नेता येणं शक्य होणार नाही. आणि ग्राउंडवरती म्हणजे ज्या पिच ज्या पोर्शनवरती क्रिकेट खेळलं जातं, खरंच सांगतो त्या तिथे बसलेले जे श्रद्धावान असतील त्यांना त्या ठिकाणी खाता येणार नाही आहे. कारण खरंच सांगतो ते स्टेडियम आज आपल्याला माहिती पाहिजे की जगातलं 6व्या क्रमांकाचं स्टेडियम आहे, वर्ल्ड क्लास स्टेडियम आहे. त्या स्टेडियमला जी सगळी माती वापरली गेली आहे ती साऊथ आफ्रिकेतनं इम्पोर्ट केलेली माती आहे. त्याच्यावरती अख्खंच्या अख्खं ते 2 लाख स्क्वेअर फीटचं ग्राउंड एका स्पेशल मॅटिंगने कव्हर केलं जाणार आहे, की ज्याच्यातनं ते खालचं गवत ब्रिदिंग करू शकतं, त्याला पाणी देता येऊ शकतं. आणि जर अन्नपदार्थ तिथे पडले तर बऱ्याचदा मुंग्या होतात, घुशी होतात, उंदीर होतात आणि ग्राउंडची खूप मोठ्या प्रमाणात नासाडी होते. म्हणून त्या ठिकाणी फक्त खाता येणार नाही. स्टँडमध्ये जे श्रद्धावान बसणार आहेत त्या स्टँडमधल्या श्रद्धावानांना मात्र तिथे खायची, त्यांना तिथे खाता येईल. पण डबे मात्र बाहेरच खाऊन घ्यायची सोय करणार आहोत. पण मधल्या काळामध्ये सुट्टीमध्ये किंवा अभंग चालू असताना का कोणाला काही खायचं असेल, ड्राय वेफर्स वगैरे कोणी जवळ ठेवले असतील तर त्यांना स्टँडमध्ये खाता येतील, पण ग्राउंडमध्ये खाता नाही येणार. कारण का त्या ज्या आपल्याला त्या स्टेडियम ज्यांनी दिलं त्यांनी तीच एक आपल्याला रिक्वायरमेंट दिली की बाबा ही एक गोष्ट सांभाळा, की ग्राउंडवरती काही करून खायच्या गोष्टी काढू नका. जे श्रद्धावान ग्राउंडवरती बसणार आहेत त्यांनी शक्यतो किंवा बाकी सगळ्यांनी पण लक्षात ठेवा का, लिमलेटच्या गोळ्या वगैरे जवळ ठेवा. कारण की एवढी जेव्हा गर्दी असते तेव्हा बऱ्याचदा काय होतं, गर्दी असल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप वाढतं आणि बऱ्याचदा घसा कोरडा पडल्यासारखं लोकांना वाटायला लागतं.
मग त्यावेळेला प्रत्येक वेळेला पाणी पिणं शक्य होत नाही, कारण का पाणी जेवढं पिणार तेवढं प्रत्येकाला टॉयलेटला त्याची आवश्यकता जास्त वाटते, म्हणून लोक पाणी प्यायचं टाळतात. पण अशा वेळेला लिमलेटच्या गोळ्या वगैरे जवळ ठेवा. ग्राउंडवर ते जे श्रद्धावान बसणार आहेत ते स्वतःजवळ कॅडबरीज वगैरे किंवा चॉकलेट्स ठेवू शकतील, किंवा कॅडबरीज वगैरे खाल्ल्या अगदीच वेळ आली, म्हणजे कोणाला डायबिटीस वगैरे असेल तर खायला काही नाही असं असता कामा नये. तेव्हा कॅडबरीज चॉकलेट वगैरे ठेवा आणि तो कागद आपल्या खिशात टाका, म्हणजे अन्नपदार्थ खाली पडणार नाही, म्हणजे त्यांची अजिबात सोय नाही असं पण होणार नाही. पण एवढंच आपल्याला सगळ्यांना बघायचं, तिथे कचरा होणार नाही, घाण होणार नाही. म्हणजे आज जे आपल्या सगळ्या बापूभक्तांचं नाव आहे की कुठेही काही कार्यक्रम केला तर अस्वच्छता नावालाही नसते, ते आपलं नाव तिथे राखलं गेलं पाहिजे प्रत्येकाकडनं. ही फक्त जबाबदारी मात्र सगळ्यांनी घ्या. आपल्याला खात्री नसेल एवढी तिथल्या सगळ्या लोकांना खात्री आहे, तुमच्याकडे काय एवढी चांगली शिस्त असते, काय बघायलाच लागणार नाही, बाहेरची माणसंच लागणार नाहीत, काय तो एवढं डिसिप्लिन क्राऊड असतो सगळा. पण हे आपलं नाव तिथे राखलं गेलं पाहिजे, कारण का फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे म्हणून आम्ही धावत सुटलो असं करू नका. प्रत्येकाला व्यवस्थितरित्या बघायला मिळणार आहे. ग्राउंडचे दोन मोठे LED स्क्रीन्स आहेत, प्रत्येक LED स्क्रीन जवळजवळ 1000 स्क्वेअर फीट्स आहे, 35 फूट बाय 30 फूट का त्या असं साधारण त्याची साईज आहे. 1000 स्क्वेअर फीटचे दोन मेन ग्राउंडचे LED आहेत, त्या LED वरती सगळं दिसणार आहे. प्लस ग्राउंडवरती आपण टोटल 7 LED स्क्रीन्स टाकणार आहोत, त्याच्यामुळे प्रत्येक श्रद्धावानाला हा कार्यक्रम व्यवस्थितच दिसणार आहे ह्याची खात्री बाळगा. तुम्ही कुठेही बसा, तुम्ही स्टँडमध्ये बसा, ग्राउंडमध्ये मागे बसा, कार्यक्रम प्रत्येकाला बघा. स्टेजपासनं पहिली खुर्ची ही 40 फुटावरतीच असणार आहे, म्हणजे आता ह्या स्टेजपासनं हा कॅमेरामन आहे त्याच्या पलीकडेच खुर्ची असणार आहे. हे 30 फुटाचं अंतर असेल तर त्याच्या पलीकडे 10 फूट. हे पहिली खुर्ची जास्तीत जास्त 40 ते 45 फुटावरती जाणार आहे, आणि मग बाकीचं अंतर तर जवळजवळ 300 फूट जाणार आहे, 300 साडेतीनशे फूट. बघायला कंपल्सरी सगळ्यांना हा कार्यक्रम नीट LED वरती बाळगायला मिळणारच आहे ह्याची खात्री बाळगा. त्याच्यामुळे असं कोणाला वाटतं का म्हणा की आम्ही लांब बसलो म्हणून आम्हाला कार्यक्रम नीट बघता येणार नाही, प्रत्येकाला कार्यक्रम तसाच बघायला मिळणार आहे ह्याची खात्री सगळ्यांना असू दे. चार वाजता कार्यक्रम चालू करायचा म्हणजे 3:15 सगळ्यांनी जागेवर यायला बसणं आवश्यक आहे. पण अशा केसमध्ये प्रत्येकाने स्वतःजवळ जे ग्राउंडवरती बसणार आहेत त्यांनी तरी शक्यतो टोप्या जवळ ठेवा, प्रत्येकाने टोपी ठेवा. कारण काय बघा, सावली आली तर आनंदच आहे, बापू काय करेल आपल्याला सांगता येत नाही. आजपर्यंत आम्ही जळगावच्या सत्संगाच्या वेळेला अनुभवलं, आत्ता सांगलीला पण आधी पाऊस पडला सगळं व्यवस्थित झालं, नंतर आम्ही निघाल्यानंतर तर गारांचा पाऊस वगैरे पण झाला सगळा. पण आपण आपल्याकरता प्रिकॉशन आधीच घेतलेल्या बरा. प्रत्येकाने टोपी जवळ ठेवा, जमलंच तर ज्यांच्याकडे गॉगल्स वगैरे आहेत ग्राउंडमधल्या लोकांनी तरी शक्यतो हे कराच करा की टोपी असायलाच पाहिजे ग्राउंडवरती जे बसणार आहेत ते, आणि त्यांनी गॉगल वगैरे जवळ ठेवला तर जास्त चांगलं. प्रत्येकाने शक्यतो आपल्याकडे पिण्याच्या पाण्याची बाटली जवळ ठेवा, 1.5 लिटर किंवा 2 लिटरच्या पाण्याच्या बाटल्या जवळ ठेवा. तिथे पॅक्ड ड्रिंकिंग वॉटर विक्रीला असेल अगदी नक्की असेल, पण प्रत्येकालाच काय पॅक्ड ड्रिंकिंग वॉटर विकत घेणं शक्य होणार नाही, तर तिथे पाणी भरायची सोय असणार आहे. मुबलक प्रत्येकाला पाणी फिल्टर पाणी व्यवस्थित पाणी भरून घ्यायची सोय असेल, पण एवढ्या सगळ्यांना आपण पाण्याच्या बाटल्या नाही पुरवू शकणार. त्याच्यामुळे एकदा आज जायच्या आधी प्रत्येकाने बाबा पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि मधल्या अर्ध्या तासाच्या ह्याच्यामध्ये एकदा भरून घेतलं की कोणाला पाणी पिण्याकरता तरी ॲटलीस्ट उठायला लागणार नाही. तेवढं फक्त सांभाळा की प्रत्येकाकडे टोपी गॉगल आणि पाण्याची बाटली असून देत. केंद्रांवरनं आता ज्या बसेसचा अंदाज येतो आहे त्याच्यावरनं आम्हाला असं वाटतं की 400 ते 450 बसेस पण असू शकतात पार्किंग करता. केंद्रांवरनं जे सगळे आमचे श्रद्धावान येणार आहेत, आम्ही प्रमुख सेवकांना पण सांगितलं आहे की प्रत्येक बसला कोऑर्डिनेटर असून देत, प्रत्येक बसचा कोऑर्डिनेटर ठरवा, त्याचं नाव टेलिफोन नंबर आम्हाला कळवा, की ज्यामुळे तो कोऑर्डिनेटर आम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकू. बस कुठल्या ग्राउंडवरती पार्क करायची आहे ते त्याला इन्स्ट्रक्शन व्यवस्थित दिल्या जातील, म्हणजे उगीचच्या उगीच लोक फिरत बसणार नाहीत की आम्ही जागा शोधत फिरायला लागणार नाही कोणाला. त्यांना आधीच माहिती असेल कुठल्या रस्त्याने जायचे, बस कुठे पार्क करायचे, कोणी कुठे उतरायचे, श्रद्धावान उतरणार कुठे, हे फक्त बस कोऑर्डिनेटरशी आणि प्रमुख सेवकांशी कोऑर्डिनेट केलं जाईल. हे प्रत्येकाला ही चिंता बाळगायचे कारण आहे, आम्ही कुठे ओळख हे प्रत्येकाची सोय केली जाणार आहे.
प्रत्येक उपासना केंद्राने जर आधी कळवलं की त्यांच्या बसेस किती नक्की येणार आहेत, तर पार्किंगची व्यवस्था नीट जास्त करता येईल. आमचा अंदाज 400 बसेसचा आहे, वाढला तर पंचायत होऊ शकते. तर पार्किंग कसं करता येईल, शक्यतो आम्हाला नंबर कळवा आणि किती वाजता पोहोचणार आहात तेही कळवत तर जास्त बरं होईल. कारण बाहेरगावानं जे श्रद्धावान येणार आहेत ते सकाळी 7 वाजता वगैरे पोहोचणार आहेत, त्याच्यानंतर 9 वाजेपर्यंत 9:30 वाजेपर्यंत तयार होऊन 10:30-11 वाजेपर्यंत आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार आहेत, सत्संगाच्या ठिकाणी येणार आहेत. काही बाहेरगावून येणाऱ्या श्रद्धावनांची आपण राहायची पण सोय केलेली आहे. आपण जेव्हा बाहेरगावी कार्यक्रमाकरता जातो, आता कोल्हापूर मेडिकल कॅम्पला जातो, तिथले श्रद्धावन आपली सगळी सोय व्यवस्थित करत असतात. आज अनेक केंद्रांवरनं बाहेरगावचे, महाराष्ट्रातनं, महाराष्ट्राच्या बाहेरून आणि देशाच्या बाहेरून पण लोक येणार आहेत. आणि मग जे राहायची ज्यांची आपण सोय करणार आहोत, शाळांमध्ये केलेली आहे, हॉल घेतलेले आहेत आपण, तर त्यांची सोय आपल्याला नीट करता यायला हवी. म्हणून आम्ही त्यांना फक्त सांगितलं की तुम्ही किती वाजता पोहोचताय ते आम्हाला कळवा. म्हणून सर्व केंद्रांनी राहायला जर आदल्या दिवशी कोण येणार असेल तर कळवायची व्यवस्था होईल हे सब बघून घ्या. स्टेडियममध्ये मुबलक टॉयलेट्स आहेत, लेडीज टॉयलेट्स आणि जेंट्स टॉयलेट्सची भरपूर सोय आहे. तर कोणी त्या बाबतीमध्ये टेन्शन्स खरोखरच घेऊ नका. कारण की बऱ्याचदा लोकांना चिंता असते की ही व्यवस्था कशी असेल, तर प्रत्येक बेमध्ये प्रत्येक 2 गेट्सच्यामध्ये व्यवस्थित सोय आहे, त्याच्यामुळे त्या दृष्टीने कोणीही खरंच काळजी करायची आवश्यकता नाही. आणि प्रथम येईल त्याच प्रथम प्राधान्य ह्या बेसिसवरतीच आपण बसण्याची सोय केली आहे, त्याच्यामुळे खरंच ज्यांना नीट जागा यायच्या आहेत त्यांनी लवकरच या, म्हणजे त्यांना व्यवस्थित जागा आपल्याला ठरवता येतील. त्या दिवशी 26 मेच्या दिवशी श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम, साईनिवास आणि जुईनगर हे दर्शनाकरता बंद असणार आहे. 26 मे रोजी श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम, साईनिवास आणि जुईनगर ही तिन्ही क्षेत्रं, आपली तीर्थक्षेत्रं दर्शनाकरता बंद असणार आहेत. कारण नाही तर हजारोच्या संख्येने लोक तिथे जातील, आपले श्रद्धावान जातील, पार्किंगला तिथे जागा नाही आणि तेवढ्या डिले होणार. त्या बऱ्याचदा बाहेरगावून येणाऱ्या श्रद्धावानांची वृत्ती कशी असते, एकाच ट्रीपमध्ये गुरुक्षेत्रम पण करायचं, साईनिवास पण करायचं, जुईनगर पण करायचं आणि जाता जाता जमलंच तर गोविंदपीठम पण करायचं. पण तसं होणार नाही ह्या वेळेला. आणि म्हणून आपण कधी न घेणारी ही ह्या वेळेला स्टेप घेतोय की त्या दिवशी तिन्ही आपली तीर्थक्षेत्र दर्शनाकरता बंद असणार आहेत. एकदा का स्टेडियमच्या मध्ये आतमध्ये आल्यानंतर, म्हणजे मेन गेट स्टेडियमच्या मध्ये सगळे आल्यानंतर 4:15 स्टेडियमची गेट्स बंद केली जाणार आहेत, मग आत येणं थोडंसं मुश्किल होऊ शकतं. एखाद्याला जायचं असेल तर तो जाऊ शकतो बाहेर, पण कोण जाईल असं मला वाटत नाही आणि कोणाला जायची वेळ येऊ नये असंही आम्हाला वाटतं. खरंच सांगतो, अशी कोणावरती इमर्जन्सी येऊ नये की त्यांना कार्यक्रम सोडून हा जावं लागतंय. आज 35,000 लोक असताना काही वेळेला काही गोष्टी घडू शकतात, मान्य आहे इमर्जन्सी असू शकते, पण अपेक्षा अशी आहे की अभंग चालू असताना अननेसेसरी कोणी उडबस करू नये. एखाद्याला जागेवरनं जाणं आवश्यकच असेल तर 2 अभंगांच्यामध्ये पटकन जा की बाकीच्यांना डिस्टर्ब होणार नाही, ह्याची मात्र कृपया सगळ्यांनी काळजी घ्या. आता ह्या कार्यक्रम संबंधी 1-2 शब्द ह्या सूचना वाचून झाल्या, ह्याच तशा टेक्निकल सूचना आहेत. खरंच सांगतो हा कार्यक्रम एका वेगळ्या पद्धतीने, म्हणजे आज पण तुम्हाला खरंच सांगतो की इथे बोलायची वगैरे काही गोष्ट ठरलेली नव्हती. आयत्या वेळेला काही कारणाने परमपूज्य बापू येऊ शकले नाहीत आणि मग ही खरं सांगायचं म्हणजे संधी घेतली गेली की बाबा ह्या सूचना सांगायच्याच होत्या सगळ्यांना, कशा सांगायचा हा प्रश्न होता. तर पुढच्या गुरुवारी किंवा फेसबुकच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचणार होतो, पण आज आयत्या वेळेला ही संधी मिळाली म्हणून बोलायला उभा राहिलो आहे. पण खरंच सांगतो की हा कार्यक्रम पण असाच अचानक ठरलेला आहे. आम्ही 6व्या मजल्यावरती बापूंच्या घरामध्ये रात्री 1:30 आम्ही गप्पा मारत बसलो होतो. माझी नेहमीची सवय की रात्री झोपताना अभंग ऐकत झोपायचं आणि मी अभंग गुणगुणत होतो, बोलत होतो. तेवढ्यात स्वप्नील सिंह आले, योगिंद्र सिंह आणि विशाखा वेरा होते तिकडे,
माझे बेरडे पतीपत्नी होते आणि अशा आमच्या अभंगावरनं गप्पा चालल्या होत्या आणि सगळेजण रंगले. एक 5-10-15 मिनिटं कोणी हा अभंग कोणी तो अभंग असं म्हणता म्हणता मी सहजतेने त्यांना म्हटलं, अरे असा ना काहीतरी लाईव्ह कार्यक्रम करायला हवा ना रे, सगळ्यांना ना एकदा असं हे अनुभवता यायला पाहिजे. आणि सगळ्यांनी ती कल्पना उचलून धरली, ना दादा आपण करायलाच हवा. अरे म्हटलं आपण लाख करू रे, बापूनी हो म्हटलं पाहिजे, आपण अनेक ठरवू ना गोष्टी अशा ह्याने. आणि मग बापू नंदाई वगैरे सगळे आतमध्ये होते. थोड्या वेळाने बापू बाहेर आले. मी स्वप्नील सिंहला पण म्हटलं आणि बाकीच्यांना म्हटलं, अरे तुम्ही पण जरा जोर लावा, आपण विचारू बापूंना. आम्ही सहज त्यांनी म्हटलं बापूंना, बापू तुम्ही हो म्हणा ना. अरे बापू म्हणाले पण काय आहे. म्हटलं बापू बघा थोडं तुम्ही हो म्हणा. बापू म्हणाले पण काय आहे ते तर सांगा ना, तर मी हो म्हणणार. असं ब्लँकेट कोणाला मी वचन देत नाही, बोलत नाही. मग आम्ही त्यांना बापून सांगलं, बापू असा असा कार्यक्रम करणं करायचं आहे आम्हाला. तर बापू बोले करा ना, काय हरकत आहे. एवढ्या पटकन आम्हाला परमिशन मिळाली ना, तुम्हाला खरंच सांगतो. आणि असा हा अचानकपणे एक खरंच सांगतो श्रद्धावानांच्या भक्तांच्या प्रेमातनं उभा राहिलेला कार्यक्रम आहे. पहिल्यांदा जेव्हा आम्ही सगळं बोललो तेव्हा सगळ्यांना असं वाटलं श्रद्धावानांना की हरिगुरुग्रामला कार्यक्रम होईल. हरिगुरुग्रामला बसून बसून बसणार किती. आणि म्हणून आम्ही स्टेडियमचा अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा अंदाज घेतला आणि वाढता वाढता हा नंबर आज 31,000 जाऊन पोहोचला. सद्गुरूंचा संकल्प एकदा का पाठी उभा राहिला की एक छोटीशी संकल्पना कुठल्या पातळीवरती जाऊ शकते हे आज आपल्या सगळ्या जणांनी अनुभवलं. ह्यामध्ये 31,000 हा 31,500 नंबर येण्यामध्ये आमचं कर्तृत्व काय नाही आहे लक्षात ठेवा. ज्या क्षणी बापूंनी ह्याला पाठिंबा दिला त्या क्षणी सद्गुरूंचा संकल्प त्यांची ताकद ह्या कार्यक्रमाच्या पाठीमागे उभी राहिली आणि म्हणता म्हणता ह्या संकल्पनेचा वृक्ष असा अथांगपणे प्रसरत गेला. आज हा कार्यक्रम जगभर सगळ्या ठिकाणी दाखवला जाणार आहे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. लाईव्ह स्ट्रीमिंग जगभर दाखवलं जाणार आहे. जे श्रद्धावान ह्या कार्यक्रमाला येऊ शकणार नाहीत भारताबाहेरचे, खरंच ही त्यांचा खर्च खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. सुट्ट्या अशा आयत्या वेळेला मिळू शकत नाहीत त्यांचा या त्यांना खरंच आपल्यापेक्षा येणं जाणं जरा जास्त कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांची पण काहीतरी सोय करायला हवी. ह्या ह्याच्यातनं ही कल्पना बाहेर आली आणि आज ती मूर्त स्वरूपामध्ये आली. आम्ही परवा टेस्टिंग घेतलं, 10 देशातनं सगळ्या जणांनी एकाच वेळेला लॉग इन केलं होतं. 80 जणं एकाच वेळेला आम्ही जे टेस्ट बघत होतो ते सगळ्या जगांना जगभर बघता आलं. ऑस्ट्रेलियामधनं लॉग इन होतं, US लॉग इन होतं, कॅनडामधनं होतं, साऊथ आफ्रिकन कंट्रीजमधनं होतं, युरोपमधनं होतं, सिंगापूर हाँगकाँगमधनं होतं. सगळ्या देशातनं हा कार्यक्रम बघितला जात होता, टेस्ट केला होता. आणि आपला हा मेन कार्यक्रम लाईव्ह असताना एक 4-5 मिनिटाचा जो काही डिले असतो ट्रान्समिशनमधला तो सोडला तर हा लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम जगभर दाखवला जाणार आहे. मला खरंच सांगतो की अनेक आपण 4 यशयात्रा बघितल्या, त्याच्यानंतर भावयात्रा झाल्या आणि खरंच ही एक प्रेमयात्रा आहे. आणि ह्या प्रेमयात्रेकरताच प्रत्येकाला म्हणून ह्या प्रेमयात्रेचा बॅच दिला जाणार आहे. पण ह्या बॅचवरती कोणाचं नाव नसेल किंवा कोणाचा फोटोही नसेल तरी हा बॅच सांभाळून ठेवायचा आहे. कारण आता वेळ अशी आली की कधीतरी आमच्यातला मी संपला पाहिजे. आमची आयडेंटिटी बापू हीच फक्त असली पाहिजे आणि म्हणून त्याच्यावरती फक्त फोटो असेल तो बापूचा असेल, आमचं नाव पण नसेल आणि आमचा फोटोही नसेल. म्हणजे 4 रसयात्रा, 1 भावयात्रा आणि त्याच्यानंतर असणारी ही आमची प्रेमयात्रा असणार आहे. खरं सांगतो ह्या कुठल्याही ह्याच्यामध्ये कुठलाही गजर घेतलेला नाही. मला अनेक ठिकाणून फेसबुकवरनं मेसेजेस आले, व्हॉट्सॲपवरनं लोक विचारत आहेत, अनेक जण चर्चा करतायत की आम्हाला नाचायला मिळणार का. तर खरंच या इथे नाचण्यासारखी कुठलीही गोष्ट असणार नाही आहे. असा कुठलाही गजर असणार नाही आहे किंवा कुठलाही ज्याला आपण नाचो अभंग म्हणतो असला अभंग इथे असणार नाही आहे. हा सगळा कार्यक्रम प्रत्येक भक्ताला ना अंतर्मुख करणारा असणार आहे. अंतर्मुख करणारा तिथे 1,000 लोक एका क्षणाला असतील, 35,000 लोक, 40,000 लोक, मला नंबर माहिती नाही किती जण असतील. पण त्याच क्षणाला तो भक्त, तो श्रद्धावान आणि बापू तिथे एकटे असतील. त्याच्याकरता तो भक्त तिथे आणि तो बापू हे एकटे असतील, त्यांच्यामध्ये दुसरं कोणीही नसेल. आम्ही कुठे होतो, आम्ही बापूंकडे आलो 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 18 वर्षापूर्वी, तेव्हा आम्ही कुठे होतो आणि आज आम्ही कुठे आहोत.
ज्या इंटेन्सिटीने, ज्या प्रेमाच्या तीव्रतेने आम्ही बापूंकडे आलो, ती तीव्रता आज आमच्याकडे राहिली का? बापू दर गुरुवारी भेटतोय आणि मग आमच्या प्रेमाची ती तीव्रता वाढली का कमी झाली का काय झालं? परवा अशी गोष्ट घडली, मला आपल्या एका स्त्री कार्यकर्ती जी आत्ताच ह्याला होती, सांगलीला होती, तिने मला एक गोष्ट सांगितली. दादा, जेव्हा विट्याहून बापू निघाले तेव्हा एका छोट्या मुलीने विचारलं मला की मी बापूंच्या गाडीच्या पाठीमागे तिथे जवळ उभी राहू शकते का? ते आपल्या स्त्री कार्यकर्ती सांगितलं, बाळा लांब कशाला उभी राहते, तू बापूंच्या दरवाज्याच्या समोर उभी राहा, तुला बापूंचं दर्शन नीट होईल. ती मुलगी बिचारी हरकून गेली, लहान मुलगी होती 10-12 वर्षाची, मला नक्की वय माहिती नाही, तिच्यावर तिची आई होती. बापू आले, आम्ही आलो, मी आणि बापू कारमध्ये बसलो, गाडीचे दरवाजे बंद झाले. आईने मुलीला विचारलं, बाळा बघितलंस ना बापूंना जिजवळ जवळनं बघून, आता उद्यापासून मात्र बापूंना फोटोमध्येच बघायचं. ही त्यांच्या प्रेमाची तीव्रता होती. ती आई बाळाला सांगते, बाळा आज बघून घे डोळे भरून बापूंना, उद्यापासून फक्त पुन्हा फोटोतच बघायचं आहे. आम्हाला बापू दर गुरुवारी इथे भेटतो आणि मग आम्हाला स्वतःलाच प्रश्न विचारायचा, त्या दिवशी आम्ही कुठे आहोत? आम्ही बापूकडे आलो तेव्हा आम्ही आमच्या लाईनीमध्ये कुठे होतो? आज कुठे आहोत आणि आम्हाला कुठे जायचं आहे? आणि ह्या पद्धतीने अंतर्मुख करणारा तो कार्यक्रम असेल. माझी खात्री आहे त्या दिवशी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एका भक्तीच्या ऊर्जेचा प्रचंड मोठा स्रोत असा रिलीज केला जाईल. ज्याला ज्याला म्हणून भक्तिमार्गामध्ये पुढे जायची इच्छा आहे, या बापूच्या भक्तीमध्ये पुढे जायची म्हणून इच्छा आहे, त्याला 1, 2, 10, 100 नाही हजारो हत्तींचं बळ दिलं जाईल त्या दिवशी. घाटामध्ये गाडी चढताना मागे एक इंजिन आणि पुढे एक इंजिन लावलं जातं, पण आमच्या या भक्तिमार्गावरती बऱ्याचदा म्हटलं तर उमरे घाट ओलांडणं खूप कठीण जातं. आम्ही आमच्या पुढेच यक्षप्रश्न उभे करत जातो. अशा वेळेला आमच्या सगळ्या अडथळ्यांना पार करून ह्या भक्तिमार्गामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पुढे जाण्याकरता जे काही आवश्यक असेल ते प्रचंड मोठं पाठबळ आपल्या पुढे त्या दिवशी पाठबळ आपल्या पाठीमागे प्रचंड मोठ्या प्रमाणात उभं केलं जाईल. आणि त्याच्याकरता मला खरंच असं वाटतं, प्रत्येकाने ज्याला ज्याला म्हणून शक्य आहे त्याने त्याच तिथे येऊन तो कार्यक्रम बघावा, पण ज्याला खरोखरच काही कारणामुळे शक्य नाही त्यांची गोष्ट वेगळी. आज जगभरामध्ये हा कार्यक्रम दाखवला जाईल लाईव्ह स्ट्रीमिंग. मला महाराष्ट्रामधनं पण रिक्वायरमेंट येत आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरनं भारतातनं पण रिक्वायरमेंट येत आहेत. तुम्ही जगभरातल्या श्रद्धावानांकरता सोय करता, मग आमच्याकरता का नाही? आमची मुलं लहान आहेत, काही प्रेग्नंट स्त्री आहेत, त्यांनी मुद्दाम फोन करून सांगितलं, दादा आमचं काय, तुम्ही बाहेरच्यांकरता सोय करताय, आमची का नाही सोय करत? खरंच माझा विचार आहे, मी सोय करणार आहे, माझा सोय करायचा तोही विचार आहे. मला कुठे असं वाटत नाही की कोणाची संधी हिरावली गेली त्या सद्गुरूच्या सानिध्याने, पण खरंच ज्याला यायनं शक्य त्याने तिथे यायला हवं. कारणं आम्ही देत बसलो तर हजार कारणं येणारच आहेत. बापूने आयत्या वेळेला कारण द्यायचं ठरवलं तर, जेव्हा आम्हाला गरज असते त्यावेळेला आमची अपेक्षा असते बापूने कुठलंही कारण न देता धावत यावं, आम्हाला हाक मारायची पण वेळ येते येऊ नये, मग त्याच्याकरता आम्ही का कारणं देत राहतो? सगळी ही सगळी कारणं बाजूला टाकून आम्हाला ह्या कार्यक्रमाला यायला हवं. ह्या प्रेमयात्रेमध्ये खरंच आपल्याला सहभागी होता यायला हवं, कारण का ही संधी पुन्हा कधीच असणार नाही हे लक्षात ठेवा. हे ग्राउंड वगैरे असं घेऊन हा कार्यक्रम करणं हा आपला कधी उद्देश नव्हता आणि नाही आहे, आणि म्हणून हा कार्यक्रम पुन्हा कधी रिपीट होईल ह्याची शक्यता मला स्वतःला तरी वाटत नाही. म्हणून एक बापू भक्त, एक तुमच्यासारखाच एक श्रद्धावान, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना खरंच विनंती आणि रिक्वेस्ट करू शकतो की खरंच शक्य असेल तर हे टाळू नका. का ह्या दिवशी जे काही आपल्याला मिळू शकतं ते पुन्हा मिळणं, पुन्हा मिळवणं ह्या जन्मात काय पुढच्या अनेक जन्मामध्ये शक्य होईल किंवा नाही हे सांगता येत नाही. अशामुळे संधी खरंच कोणी सोडू नये अशी अपेक्षा आहे. हरिओम. हरिओम. एक फक्त छोटा पॉईंट सांगायचा राहिला, त्या दिवशी कोणीही फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करू नका, कारण जेव्हा लोक आपण जेव्हा श्रद्धावान फोटो काढतो व्हिडिओ काढतो तेव्हा आपल्या शेजारी असलेल्या लोकांना डिस्टर्ब होणार आहे, आणि त्या दिवशी प्रत्येकाचा भाव सांभाळणं ही जबाबदारी आपली असणार आहे. कोणाचाही भाव त्या दिवशी दुखावला जाणार नाही हेच बघायचं आहे. आणि म्हणून त्या कार्यक्रमाची नंतर DVD वगैरे सगळं निघेल, कारण का ह्याच्यात लपवण्यासारखं काय नाही, प्रत्येकाला सगळ्या गोष्टी मिळणार. बघा आधीची सगळ्या या अभंगांच्या कॅसेट्स वगैरे 3D आपण अपलोड करत चाललेलो होता, ज्याला जे पाहिजे त्याने डाउनलोड करून घ्यावं. तसेच ह्याच्या पण VCDs पहिल्याने निघतील, DVDs निघतील.
पण आपण जेव्हा मुद्दाम फोटोग्राफी करतो व्हिडिओग्राफी करतो तेव्हा बाकीच्यांना डिस्टर्ब होत असते याच्या काही पॉईंट मला सांगायचा राहिला होता. तर कृपया कोणी त्या दिवशी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करू नये. प्रत्येकाला आपण खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ 10 ते 12 कॅमेरे जे असतील व्हिडिओ शूटिंग करतात सगळी सोय केलेली आहे. ऍट प्रोफेशनल लेवल साऊंड सिस्टीम प्रोफेशनल लेवलला असणार आहे, व्हिडिओग्राफी फोटोग्राफी सगळं सगळं हे टोटली प्रोफेशनल लेवलला असणार आहे आणि सगळ्यांना हे अवेलेबल करून.